Hello everyone, today we will going to see star labeling. So in a star labeling we are going to see its needs and benefits. Let's move toward first point. The main objective of star labeling is to provide the consumer an informed choice about energy saving and cost. Star labeling ही एक labeling आहे ज्याच्यामध्ये consumersला appliances purchase करताना अप्लायन्सेसच्या एनर्जी सेविंगबद्दल इन्फॉर्मेशन स्टार लेबलिंग प्रोव्हाइड करते आणि कॉस्ट किती त्यांची सेव होणार आहे, एनर्जी कॉस्ट सेविंग किती होणार आहे याच्याबद्दल स्टार लेबलिंग माहिती प्रोव्हाइड करते. सेकंड नंबर, द स्टार रेटिंग इज मेजर्स ऑफ एनर्जी इफिशियन्सी ऑफ एन अप्लायन्सेस. स्टार रेटिंग काय आहे, तर स्टार रेटिंग ही एक मेजर आहे एनर्जी इफिशियन्सी अप्लायन्सेसची. थर्ड पॉईंट, इट इज दी 5-पॉईंट स्केल वेअर हायर दी रेटिंग लोअर इज दी एनर्जी कन्झम्पशन अँड हॅन्स बेटर सेविंग. थर्ड पॉईंट बघूयात, जर स्टार लेबलिंगची रेटिंग हाय असेल तर एनर्जी कन्झम्पशन किंवा एनर्जी सेविंग ही आपली जास्त होणार आहे. फोर्थ पॉईंट, दिस रेटिंग्स आर हायलाईट विथ द स्टार्स. ज्या काही रेटिंग्स आहेत किंवा जे काही लेबल्स आहेत ते अप्लायन्सेसवर स्टारच्या फॉर्ममध्ये हायलाईट केल्या जातात. म्हणजे हाय स्टार रेटिंग मीन्स लोअर दी कन्झम्पशन ऑफ एनर्जी. जर हाय स्टार असतील म्हणजे 5 स्टार असतील किंवा 7 स्टार असतील तर ते अप्लायन्सेस एनर्जीचं युटिलायझेशन कमी करणार आहे आणि जर लो स्टार असतील तर एनर्जीचं युटिलायझेशन हे जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. 5 नंबर, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया BEE ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी मिनिस्ट्री ऑफ पॉवर introduced the labeling in May 2006. BEE, under the BEE, government of India ni star labeling introduced kele ahe in May 2006. Point number 6, under this labeling program the manufacturers are required to place a label showing how much electricity the appliances will consume. ani जो BEE-च्या अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जो स्टार लेबलिंगचा प्रोग्राम इम्प्लिमेंट केला आहे त्यामुळे प्रत्येक मॅन्युफॅक्चररला, जो कोणी अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चर करतो त्यांना सगळ्यांना स्टार लेबलिंग त्यावर मेंटेन ठेवणे किंवा स्टार लेबलिंग आपल्या प्रत्येक अप्लायन्सेसवर इन्स्टॉल करणे किंवा त्याला व्यवस्थित त्या अप्लायन्सेसवर असणे किंवा लावणे, याच्यामुळे काय होणार आहे की कन्झ्युमर्सला स्टार लेबलिंगमुळे इलेक्ट्रिसिटीचा यूज किती होणार आहे किंवा एनर्जी कन्झम्पशन त्या अप्लायन्सेसमुळे किती होणार आहे याच्याबद्दल माहिती मिळणार आहे. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चररला कंपल्सरी केलेलं असतं की मॅन्युफॅक्चरिंग करताना, प्रत्येक अप्लायन्सेसचं मॅन्युफॅक्चरिंग करताना स्टार रेटिंग त्याच्यावर मेन्शन करायला हवी, ज्याच्यामुळे काय होईल की आपल्याला लक्षात येईल की एनर्जी कन्झम्पशन किती असेल. जर स्टार रेटिंग जास्त असतील तर एनर्जी सेविंग आपली होईल आणि स्टार रेटिंग कमी असतील तर एनर्जी आपली सेव जास्त प्रमाणामध्ये होणार नाही. सो दिस इज ऑल अबाउट स्टार लेबलिंग. If you like this video, then subscribe my channel and likes the video and hits the bell icon. Thank you.